जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार. कोरोना जनजागृतीसाठी युवकांनी बनवली टाकाऊ साहित्यापासून तीनचाकी सायकल. जामखेड शहर व तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व नागरिकांची वाढती गर्दी यावर नियंत्रण मिळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आणखी जनजागृती बरोबर पडवण्यासाठी सर्व अशोक निलंकर व प्रीतम काळे या दोन युवकांनी टाकाऊ साहित्यापासून तीनचाकी सायकल तयार करून सहभागींनी कोरोनाची बॅनर लावून ॲडव्हर्टाईजद्वारे बरोबर जनजागृतीचा उपक्रम राबवला आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सध्या सर्वच व्यवसायावर परिणाम झाला आहे. यामुळे नवीन व्यवसाय करण्याच्या शोधात असलेल्या सुरज निलंकर व प्रीतम काळे या युवकांनी व्यवसाय उद्योगाची जाहिरात करण्यासाठी जुन्या काळात तीन चाकी सायकल वापरली जात होती तीच पुन्हा वापरावी. तसेच सध्याच्या काळात पर्यावरण टिकवणे व वाढते प्रदूषण यामुळे आरोग्यावर होणारे परिणाम व देशाच्या संपत्तीवर होणारे नुकसान टाळण्यासाठी या दोन युवकांनी तीन चाकी सायकल तयार करण्यात कमी खर्चात उद्योग सुरू केला. येथील खडा चौकात कोरोना जनजागृतीसाठी तयार केलेल्या तीनचाकी सायकल आणि तहसीलदार विशाल नायकुमार नायकवाडे नगराध्यक्ष निखिल गायकवाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मीना दंडते गटविकास अधिकारी परशुराम कोकणे व मित्र परिवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा सोशल डिस्टन्सिंग पाळून पार पडला. नगर परिषदेच्या वतीने शुभेच्छा. जामखेड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोकजी निमोणकर यांचे सुपुत्र सूरज निमोणकर आणि त्यांचे मित्र प्रीतम काळे यांनी सायकलीवर जाहिरात हा एक नवीन कल्पना त्यांना सुचलेली आहे आणि त्या कल्पनेला त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेला आहे. या माध्यमातून ते जामखेड शहरामध्ये घरोघरी जाऊन एखाद्या विषयाची प्रचार प्रसिद्धी करणार आहेत आणि एक शिवसाहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे खूपच कल्पकतेतून त्यांना हे आयडिया आलेले आहे आणि त्याचे त्यांनी प्रत्यक्षात उतरवलेलं आहे. जामखेड शहरामध्ये शासकीय योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी याचा नक्कीच फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा जो त्यांचा जाहिरातीचा प्रकल्प आहे याच्यातून प्रदूषण होणार नाही. जो व्यक्ती ही सायकल चालवणार आहे त्याचा सुद्धा त्याच्यातून एक शारीरिक व्यायामाला सुद्धा हातभार लागणार आहे. या दोन तरुण मित्रांनी जो हा एक नवीन कल्पना सत्यात उतरवलेली आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो.